पेरणी करणारानी गोष्ट. एक दिन समुद्र किनारा जवळ येशू एक मोठा जनसमुदायले शिकाडत होता. गैर लोक त्याने ऐकाले एकत्र जमेल होतात. तो येशू एक नाव मा बसेल होता व ती नाव पाणी मा थोडा मधमा ढकलनात. येण्यासाठी की त्याला तेच ना संगे बोलाले गैरी जागा भेटेन. तो नाव मा बठीसन लोकसले शिकाडू लागनात. येशूनी तेसले हाई गोष्ट सांग. एक शेतकरी बी पेराले निघना. तो हात कण पेरताना कैक बीज रस्तावर पडना आणि आकाशना पक्षी इसन ते सगळं खाई घ्यात. कैक बीज खडकवर पडना. त्या जागावर गैरी कमी माती होती. खडकवरला बी लगेच उगी घ्यात. पण माती खोल नाही होती त्यामुळे त्यांना मुया खोल जाऊ नाही शकणार. जवळ दिनू निघना तव त्या कोमाय घ्यात. अजून कैक बीज काटेरी झुडूपमा पडनात. त्या बीज वाढू लागनात. पण काटासनी तेसनी वाढ रोखी टाक. मनीसन काटेरी झुडूपमा पडेल बी नि वाढ होऊ नाही शकणे व तेसले फळ नाही लागणं. काही बीज चांगली जमिनीवर पडणं ते बीज उगणं आणि वाढणं त्याला पिकून 30, 60 आणि कधी 100 पट पीक भेटणं. जेले ऐकाले कान शेतस तो ऐको. ह्या दाखलाना अर्थ शिसले नाही समजणं. म्हणून येशूने स्पष्टीकरण कर की हाय परमेश्वरना वचन शे रस्तावर निर्जमीन म्हणजे असा माणूस की जो परमेश्वरना वचनले ऐकस पण समजस नाही आणि शैतानी सण तेना मन मधून काढी टाकस. खडकवाली जमीन म्हणजे अशी जमीन जो परमेश्वरना वचनले ऐकतस आणि खुशी कण स्वीकार करतस पण कष्ट व छळ येवानंतर लगेच अडखडतस. काटावाले जमीन म्हणजे जो परमेश्वरना वचनले ऐकतस पण संसारनी चिंता श्रीमंत आणि जगन सुख यामुळे तेना परमेश्वर वरना प्रेम कमी होस. येणा परिणाम म्हणून त्यांनी ऐकेल वचन निष्फळ ठरस. पण चांगली जमीन म्हणजे जो माणूस परमेश्वरना वचन ऐकीसन तेनावर विश्वास ठेवस आणि फळ देस.